महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नागपुर में कांग्रेस नेता के पारिवारिक सम्मेलन में सम्मिलित होने आए थे और इस दौरान उन्होंने पत्रकारों से चर्चा की और कुछ मुद्दों पर बात की। आइए देखते हैं इसकी कुछ झलकियां। देखो, जो भी आपके चैनल के माध्यम से हमने देखा है वो सही है क्या नहीं है वो, क्योंकि आजकल डिजिटल व्यवस्था में किसी का भी फोटो किसी के साथ भी लगाया जाता है, सब चीजें होती है, इसमें की वस्तु स्थिति क्या है ये पता नहीं। लेकिन महाराष्ट्र में फिलहाल आरोप लगाकर बड़े होने का और हमें विरोधक है इस तरह का दिखाने का एक प्लान जो किया गया है, सुशासन सिंह राजपूत के घटना से ही ये शुरू हुआ। बीजेपी जो अंधेरे में सरकार बनाई थी और सरकार गिरने के बाद बीजेपी ने जो प्लान महाराष्ट्र को बदनाम करने का किया है, उसी के परिणाम है कि महाराष्ट्र में आरोपों की आजकल बड़ी फहरिस्त चलती है कि महाराष्ट्र ये भ्रष्टाचारी राज्य है, गुंडेगारी का राज्य है। इस तरह की जो माध्यमों के माध्यम से देश भर में ये चर्चा हो रही है, ये गलत है, ये महाराष्ट्र के लिए अच्छा नहीं। उन्होंने नितिन राउत का भी इस्तीफा मांगा। देखो, कोई भी इस्तीफा किसी का मांग सकता है। परसों मुझे एक भीख मांगने वाला बोला, वो नरेंद्र मोदी ने इस्तीफा देना चाहिए ऐसा बोला, तो ऐसा हो सकता है क्या? एस टी संदर्भात सुनवाई होते है। बिल्कुल भी एस टी कामगारांनी इतके वर्ष इतके दिवस या आपल्या न्याय हक्कासाठी जे लढतात आहे, काँग्रेसने आपली भूमिका त्याच्यामध्ये पहिले स्पष्ट केलेली आहे की आपण एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये कामगारांचा प्रश्न आहे, 15-16 हजार रुपये पगारामध्ये त्यांचं काही होऊ शकत नाही, हे सत्य तर सगळ्यांनाच कळतं। आणि मागच्या सरकारने काय पाप केलं ते त्यांचा विषय आहे, लोकांनी त्यांना पण त्यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन उचकवलं आणि आता त्यांना सोडून बाहेर पळाले, आज त्यांच्या परिवाराची परिस्थिती काय ते पण आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि म्हणून एस टी कामगारांचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी ही काँग्रेसची सुरुवातीपासून भूमिका, आणि आता मी परवाही पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याची विनंती आम्ही केली। म्हणून मी सांगितलं की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे नाही महाराष्ट्राला भूषणावं पण नाही, हे थांबवलं पाहिजे या पद्धतीचं आमचं भूमिका आहे। आपण पाहिलं असेल की मी गावगुंड्याबद्दल बोललो आणि त्याचं सगळं संबंध सरळ प्रधानमंत्र्यासोबत लावलं, आणि ज्या पद्धतीनं जे वादळ पेटवण्यात आलं त्याच्यामध्ये आमच्या प्रतिमा जाळण्यात आल्यात, आमच्या प्रतिमेची चेष्टा करण्यात आली आणि त्यांना काय भेटलं मला माहिती नाही, पण आमचा आखरी शेवटपर्यंत आमचा प्रयत्न होता की आमचा त्या गावगुंड्याबद्दल बोलणं आहे, आमचं देशाच्या प्रधानमंत्र्याच्या गरिमेबद्दल नाही, त्यांची गरिमा चांगली ठेवणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। पण त्यावेळेस तुम्ही पाहिलात की ते कसं वागलेत। मला स्वतः चंद्रशेखर राव साहेबांचा फोन आला होता, पण मी महाराष्ट्रात दौऱ्यात असल्यामुळे मी मुंबईत नसल्यामुळे ती भेट होऊ शकली नाही, नाही तर ते मला पण भेटायला भेटू इच्छित होते। आणि मूळ प्रश्न त्यांनी स्वतः मान्य केलं की देशामध्ये परिवर्तन आणायचं असेल आणि बीजेपीची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेसच हा मूळ पक्ष आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं अशी भूमिका चंद्रशेखर राव साहेबांची आहे आणि त्याला आमचं समर्थन आहे। आणि मी मुद्दामून चंद्रशेखर राव साहेबांना मी स्वतः तेलंगणाला हैदराबादला जाऊन भेटेन। मूळ प्रश्न असा आहे की आरोप कोणी लावला हा भाग नाही, आरोपामध्ये सत्यता किती आहे। आज महाराष्ट्रामध्ये सातत्यानं भाजपने महाविकास आघाडीवर सातत्यानं आरोप करतात, सुशांत सिंग राजपूत पासून तर आतापर्यंत ते रोज आरोप लावतात, एक तरी आरोपाची सत्यता झाली काय? नाही। आणि आज आपण पाहतोय की ह्या आरोपाच्या फैऱ्याच्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राची सरकार हे दोन्ही बदनाम होत आहे। आरोप लावत असताना त्याच्यातली वस्तुस्थिती आणि या सगळ्या गोष्टी तिथं पुढे असल्या पाहिजे। आरोप आजकाल सोप्या पद्धतीने लावलं जाते आणि त्याला प्रसिद्धी दिली जाते, तर ही या महाराष्ट्राची बदनामी थांबवली पाहिजे अशी नम्र विनंती मी सगळ्यांना करेन। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।